तर जसं तुम्हाला नेहमी माहिती आहे, आज आहे वीकेंड, आज आहे सॅटरडे नाईट आणि आज आहे क्रिसमस सुद्धा. सो आम्ही चाललोय आता फिरायला आणि कुठे चाललोय ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. आणि मी आणि हर्ष तर आहेच आहे आणि लेट्स सी आता आम्ही कुठे जातोय आणि काय काय मस्ती करतोय, काय काय एन्जॉय करतोय. ऑफकोर्स तुम्ही सगळे माझ्यासोबत असणार आहे. आय होप की तुम्ही सगळे सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत कुठे ना कुठे मॉलमध्ये किंवा रोड साईड किंवा एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये क्रिसमस सेलिब्रेट करत असाल. तर आज योगा एक फार चांगला आहे की सॅटरडे सुद्धा आहे, उद्या संडे आहे त्यामुळे सुट्टी आहे. सो थोडस रिलॅक्स आहे पण आजपासून नवीन आदेश लागू झालेले आहेत. 9 वाजल्यापासून जमावबंदी असणार आहे. सो ऑफकोर्स घरी लवकर यायला लागणार आहे. सो नाऊ वी आर ऑल सेट टू गो. बुजो बुजो से हॅपी क्रिसमस. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. अख्खं पार्किंग फुल आहे. हे सेकंड बेसमेंट आहे आणि अख्खं पार्किंग फुल आहे. जास्त गर्दी आहे ना की कुठल्याही काय सांगतात कुठल्याही शॉपमध्ये गेलं तरी भयंकर गर्दी, काहीच बघता येत नाही. नाऊ वी आर गोइंग बॅक बिकॉज प्रचंड जास्त गर्दी आहे आणि जास्त काही शॉपिंग करता आली नाही. आज फक्त एक परफ्यूम घेतला आहे, बाकी काहीच घेतलं नाही आहे. So now we are going for dinner. See you there. आम्ही आलोय जेवायला भुजबळ बंधू यांचं हॉटेल आपुलकीमध्ये. यांच्या एवढ्या सगळ्या ब्रांचेस आहेत. तर यांच्या या सगळ्या ब्रांचेस आहेत आणि इथं या मावशी मस्त भाकरी करताय. त्यांचं हे ब्रीद वाक्य आहे, ताटाखाली वटकावणं त्यात कुस्करलेली भाकरी वरून तर्रीबाज रस्सा, ही तर खरं मटण खायची पद्धत. आणि हे अवेलेबल आहेत स्विगी आणि झोमॅटोवर सुद्धा. वी आर वेटिंग फॉर आर डिनर आणि टेस्ट करून मी तुम्हाला सांगेलच याचे रिव्ह्यू कसे आहे. मटन थाळी आणि ही आहे मस्त चिकन थाळी. नाऊ वी आर डन विथ आर डिनर. खूप जास्त भूक लागली होती फिरून फिरून. सो जेवण तर खूप छान होतं. आम्ही एक चिकन थाळी घेतली होती, स्पेशल चिकन थाळी आणि एक स्पेशल मटण थाळी. मटण थाळी हर्षने खाल्ली, आम्ही चिकनी चिकन थाळी खाल्ली आणि बोथ टेस्ट वर व्हेरी नाईस. सिरियसली तुम्ही नक्की एकदा इथं ट्राय करा. खूप छान जेवण आहे, अफोर्डेबल आहे. प्लस तुम्ही जर का फॅमिली वगैरे येणार असाल तर त्यांचे काही स्पेशल फॅमिली पॅकेजेस आहेत जे तुम्ही इथं येऊन तुमच्या फॅमिलीसोबत ऑर्डर करून एन्जॉय करू शकतात. प्लस बसायलासुद्धा भरपूर जागा आहे, ॲम्बियन्स चांगला आहे. सो आय रेकमेंड दिस प्लेस आणि नक्की एकदा ट्राय करा तुम्ही. त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल हवे असतील तर हे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. तुम्ही जास्त फॅमिली येणार असाल किंवा जास्त मेंबर्स असतील तर तुम्ही कॉल करून टेबल पण बुक करू शकता. नाऊ वी आर गोइंग बॅक टू होम.
फाइनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि टू बी व्हेरी फ्रँक विथ ऑल ऑफ यू, आजचा दिवस तर छान होता. सगळ्यात बेस्ट पार्ट जो होता तो आमच्या डिनरचा होता. अदरवाईज मॉलमध्ये भयंकर जास्त गर्दी होती, लॉट्स ऑफ रश, इवन पार्किंगला सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम झाला, लवकर मॅनेज होत नव्हतं. तरीसुद्धा तिथं तिकीट काउंटरला 3 ते 4 जण होते, तरीसुद्धा एवढं काय परफेक्टली मॅनेज होत होतं असं वाटत नाही आहे. देन वरती सगळीकडे खूप गर्दी होती. इनफॅक्ट नुसते लोकांचं डेकोरेशन बघायलाच जास्त गर्दी होती, कुठल्याच स्पेसिफिक ब्रँडच्या शॉपमध्ये जास्त गर्दी नाही दिसली, बट ओवरऑल मॉलमध्ये बाहेर खूप जास्त पब्लिक होतं. देन वरून खाली येताना एस्केलेटर्सवर पण खूप जास्त गर्दी होती. इनफॅक्ट गणपतीला जशी लाईन लागते तशी तिथं लोकांची लाईन होती. सो हेन्सफोर्थ मला असं वाटतं की असे काही ओकेजन्स असेल तर आपण ह्या अशा प्लेसेस थोड्याशा अवॉइड केल्या तर जास्त चांगलं होईल. मला असं वाटलेलं की तिथं गर्दी नाही होणार, कारण युजली कॅम्पमध्ये MG रोडला जास्त गर्दी असते, बट नाही इथं पण खूप जास्त गर्दी होती. पण ओवरऑल डे वॉज गुड. सो चला मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.